उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत प्रकट म्हणजे पहिला भाग जो दाखवण्यात आलेला आहे जे कुठून गेले जे त्यांनी बंड केले त्यांना खेकड्यांची उपमा त्यांनी दिलेली आहे आपले काय मी आपल्याला नम्रपणानं सगळ्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगेन हे बघा वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण मुलाखत देतो कुणी देतो लोकप्रतिनिधी किंवा सामान्य जरी एखादा कुणी कार्यकर्ता नेता असला तरी येणाऱ्या वर्षामध्ये वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझा काय संकल्प आहे अशा पद्धतीचा आपण वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मुलाखतीमध्ये बोलत असतो। माननीय उद्धव ठाकरे साहेबांची मुलाखत ते थोडंसं टीव्हीवरती आम्ही पाहिली सामना काय वाचता आला नाही पण तेच ते त्याच त्या गोष्टी आज वर्ष झालं तरी सुद्धा माननीय उद्धव साहेब त्याच ठिकाणी थांबलेले आहेत त्याच्या पुढे काही जात नाहीत। राज्यासाठी त्यांचं विजन काय आहे त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह काय सजेशन्स आहेत का राज्य सरकारला कारण आज विरोधी पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत। आपण पाहिलं आज दुसरा आठवडा आता दोन दिवसात संपल एक दिवस केवळ विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब आले पण त्या एक दिवसामध्ये सुद्धा प्रखर विरोधी पक्षाच्या प्रमुखाची भूमिकाही त्यांनी बजावली नाही। त्यांनी काही बोलायला पाहिजे होतं सरकारचं समजा काही चुकत असेल तर तिकडे लक्ष वेधायला पाहिजे होतं काही चांगल्या सूचना राज्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे याच्या बाबतीत काय बोलले नाहीत त्यामुळे आज वर्ष झालं तेच ते माननीय उद्धव ठाकरे साहेब बोलतायत। आम्ही सुद्धा काही काळ बराच काळ त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले परंतु उद्धव ठाकरे साहेबांकडनं काय अपेक्षा महाराष्ट्राच्या आहेत की त्यांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून किंवा विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून राज्य सरकारला काही सूचना केल्या पाहिजेत काही चांगल्या गोष्टी राज्य सरकार समोर ठेवल्या पाहिजेत पण तसं काही त्यांच्या मुलाखतीत दिसत नाही त्यामुळं लोकसुद्धा किती गांभीर्याने ते पाहतील आणि बघा आता आपली किती माध्यमं या ठिकाणी आहेत हिंदी मराठी आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय वाहिन्या जर पाहिल्या तर 50 वाहिन्या इथं असतील सामना सोडलं तर 1-to-1 मुलाखत दुसऱ्या कुठल्या चॅनलवर साहेबांची झाली का मग क्वेश्चन आन्सर झाली पाहिजेत ना आता संजय राऊत विचारणार प्रश्न आणि साहेब उत्तरं देणार उद्धव साहेब उत्तरं देणार म्हणजे अगोदर प्रश्नपत्रिका फुटली आणि मग उत्तर आपण दिली असा त्याचा अर्थ होतो। नॅशनल चॅनल्स आहेत स्टेट चॅनल्स आहेत बाकी चॅनल्स आहेत त्यांच्यावर 1-to-1 डिबेट होऊ द्या ना अशा पद्धतीनं बोललं पाहिजे। पण ठीक आहे माननीय उद्धव साहेबांवर बोलण्या एवढा काही मी मोठा नाही मी एवढंच म्हणेन गेले वर्ष झालं त्याच त्या गोष्टी साहेब बोलतायत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्याच्याकडं म्हणजे फारशा गांभीर्यानं पाहिल असं मला वाटत नाही। 70,000 कोटीचा आरोप करणाऱ्या अजित पवार यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत मग अजित पवार खरे की आरोप खरे असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। मागं सुद्धा 70,000 कोटीचा आरोप ज्यावेळी झाला त्यावेळी एका मुलाखतीमध्ये किंवा एका वक्तव्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनीच ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अजितदादा जलसंपदा मंत्री होते त्यांनी सांगितलं होतं की 70,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा 0.1% सुद्धा सिंचनाखाली क्षेत्र आलं नाही हे आम्ही कुणी बोललो नव्हतो त्यांच्या सरकारमधलेच प्रमुख हे त्यावेळी बोललेले होते त्यामुळे त्या बाबतीतली सत्यता असत्यता हे त्यावेळी बोलणारे आणि माननीय अजितदादांनी तर वेळोवेळी त्या गोष्टी स्पष्ट केल्यात की बाबा अशा पद्धतीचं काही झालेलं नाही मग दादांनी जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून काम करताना जे काही निर्णय घेतले ते केव्हाही म्हटले की कसली चौकशी करा मी सामोरं जायला तयार आहे त्यामुळे माझ्या मतानुसार त्या गोष्टीवर आता 2-3 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे। सर सडलेली पानं गळली आहेत आता नवीन कोंब फुटतील असं देखील त्यांनी वक्तव्य आपल्या कालच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केलं। वर्षभरात नाही फुटले का कोंब वर्ष होऊन गेलं आता 12-13 महिने होत आले एक पावसाळा गेला हिवाळा आला ऋतू 3 बदलले वर्षभरात अजून कसले कोंब फुटायची वाट बघतायत मला समजत नाही। जी माणसं काही विचारानं आदरणीय स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं आम्ही एकत्र होतो ते विचार ज्यांनी सोडले त्याला जर गळलेली पानं म्हणत असतील तर आम्ही माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार कालही जपले होते आजही जपले तर उद्याही जपणार आहोत त्यामुळे आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जपणाऱ्या माणसांना जर अशा पद्धतीनं गळले पानं आणि नवीन कोंब फुटतील
आता वर्षभरात काय कोंब कुठे फुटलेले दिसले नाहीत, पानं गळतायत गळतायत गळतायत, रोजच आपण बघतोय गळणाऱ्या पानांचा ढीग खूप मोठा साठलाय, आणि दुसऱ्या बाजूला उमलणारे कोंब किंवा फुटणारे कोंब एखादा दुसरा सुद्धा कुठे दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ट्रिपल इंजिन सरकार नाही, गाड्याचा डबा आहे असं देखील बोलले. ते दुसरं काय बोलू शकतात मला सांगा. हे असल्या काहीतरी उपमा देणं ह्याच्या व्यतिरिक्त माननीय उद्धव साहेब दुसरं काय बोलतच नाहीत ना. मला तेच म्हणायचं, एखादा दुसरा टोमना मारणं आम्ही समजू शकतो बोलण्यामध्ये प्रतिक्रिया देण्यामध्ये, पण केवळ असे काहीतरी उपमा द्यायच्या की ज्याच्याकडे आता म्हणजे कुणीच गांभीर्याने बघत नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांना बोलायचंय ते बोलू द्यात. आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांनी कसलंही वक्तव्य केलं तरी त्या स्थराला जाऊन तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्ही आपलं काम करा, आपल्या चांगल्या कामातनं त्यांना उत्तर द्या. आपण बघताय रात्री 11-11:30 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवतोय. सर्व सन्मान्य विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम सरकार करते. माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा, माननीय फडणवीस साहेब हे पूर्णपणानं अधिवेशन यशस्वी पार पाडण्यासाठी काम करतायत. त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहू. त्यांना टीका करायची असेल त्यांनी टीका करू द्या. महाराष्ट्रातली जनता शून्य आहे, महाराष्ट्रातली जनता ह्याच्यावरती निश्चितपणानं योग्य निर्णय घेईल. वाढदिवस आहे, कशा प्रकारे शुभेच्छा द्या. आम्ही एकेकाळी बरोबर काम केलेलं आहे. वाढदिवसाच्या आपण एकमेकांना नेहमीच शुभेच्छा देत असतो. त्यांच्या दीर्घायुष्याच्या उत्तम आरोग्याच्या आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊ. सर, भारतच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि आता आंदोलन देखील करतात काँग्रेसच्या. जतच्या बाबतीतली बातमी मी सुद्धा वाहिन्यांवरती पाहिली. अशा पद्धतीनं जतच्या म्हैसाळ टप्पा 5 याला सुधारित प्रशासकीय मान्यता माननीय शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब यांनी मागच्या 5-6 महिन्यापूर्वीच दिलेली आहे. पूर्ण क्षमतेनं म्हैसाळ टेंभू योजनेचं पाणी ह्या जतच्या ड्राय भागाला दुष्काळी भागाला देण्यासाठी निधीची तरतूद सुद्धा माननीय सीएम डीसीएम साहेबांनी केलेली आहे. तिथल्या स्थानिक लोकांचा थोडा गैरसमज झालेला दिसतोय. आमचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे साहेब यांच्याशी मी चर्चा करेन आणि जरूर या विभागातल्या लोकांचा जो गैरसमज झाला असेल त्यांच्यासमोर सगळी कागदपत्रं आम्ही ठेवू, सगळे आमच्या सरकारचे निर्णय दाखवू आणि निश्चितपणे त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू आणि या निर्णयापासून मागे फिरण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आज के सामना में कहा गया है, पहले आपको गद्दार कहा जाता था, अब केकड़े की उपमा दी गई है वहां पर, और कहा गया है कि शिवसेना उनके पास वापस आएगी. प्रधानमंत्री पर भी हमला बोला गया है. देखिए, ऐसी टीका करने से करने के सिवाय दूसरा कुछ सामना में नहीं दिख सकता है. हम पिछले साल से देख रहे हैं कोई पॉजिटिव सजेशन, कोई सरकार के लिए स्टेट के भलाई का कोई इशू, ये कभी सामना से उठाए नहीं जाता है. जब कभी अपना जन्मदिन होता है और जब जन्मदिन की पूर्व संध्या पर या जन्मदिन पर और जन्मदिन अगर जन्मदिन के पहले कोई हम इंटरव्यू देते हैं तो पिछले साल में मैंने क्या किया और अगले साल मैं क्या करने वाला हूँ, जिस फील्ड में मैं काम करता हूँ वही वही बातें रिपीटेडली वही वही बातें जो टीका करते हैं उसके सिवाय कुछ, इसलिए हम लोग उसके ऊपर बहुत सीरियसली नहीं लेते. ओके, थैंक यू.